दरम्यान आमदार नितेश राणे यांचे आरोप खोटे असल्याचं सपाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटलंय. नितेश राणे साहब और कुछ इस तरह के नेता लोग अपना कद बीजेपी में बढ़ाने के लिए 85% मेजॉरिटी को बेवकूफ़ बनाने के लिए इस तरह की बातें करते हैं. मैं समझता हूं कि इस देश का संविधान डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब का बनाया हुआ हमें हक देता है, हमें राइट देता है कि 18 साल की उम्र के बाद जब आदमी अडल्ट होता है, बालिग होता है, तो अपनी मर्जी से कहीं भी कोई भी धर्म परिवर्तन कर सकता है, कहीं भी शादी कर सकता है. बातमी पुण्यातली. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अफजल खानच्या देखाव्याला पुणे पोलिसांनी अखेर मंजुरी दिली. पुणे पोलिसांनी यासंदर्भात मंजुरीचं पत्रक जारी केलंय. कोथरूड पोलिसांनी अटी शर्ती मात्र घातल्यात आणि या अटी शर्तींचं पालन करण्याच्या अटीवरतीच या देखाव्याला परवानगी देण्यात आली. न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती, त्यानंतर आता देखाव्याला परवानगी मिळाल्यानं संगम गणेश मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली होती, त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह होती. पण आता अखेर पोलिसांनी परवानगी दिल्यानं गणेश भक्त समाधानी आहेत. आणि आता बातमी आहे मुंबई महानगरपालिकेतून. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. तशातच आता सत्ताधारी आणि विरोधकांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांनी अधिक जोर पकडला आहे. मुंबई महापालिकेच्या 480 शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम चालवण्याच्या निविदेत पारदर्शकता दिसून येत नाही, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करून भाजपनं त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट ही मागणी केली. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे शेलार यांनी मागणी केली. मुंबई मनपाच्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम योजना ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. तिकडे मनपाच्या बदललेल्या भूमिकेवरून उच्च न्यायालयानं चांगला संताप व्यक्त केला. नारायण राणे यांनी जुहूच्या अधीश बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यासाठी पहिला अर्ज केला होता, पण हा अर्ज फेटाळण्यात आला. त्याच मागणीसाठी जेव्हा दुसरा अर्ज करण्यात आला तेव्हा त्या अर्जाला विरोध न करण्याचा मुंबई मनपानं निर्णय घेतला. यावरून न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे. पालिकेनं यापूर्वी हे बांधकाम बेकायदा ठरवून ते नियमित करण्यास नकार दिला होता. आम्ही सुद्धा पालिकेचा निर्णय योग्य असल्याचं ठरवून बांधकाम बेकायदा असल्याचं म्हटलं. असं असताना राणे यांच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामाला नियमित करण्याकरता केलेला अर्ज विचारात घेण्याचं पालिका कसं काय म्हणू शकते असा प्रश्न न्यायालयानं केला. न्यायालयापेक्षा पालिका मोठी आहे का असा थेट प्रश्न करत न्यायाधीशांनी संबंधित अधिकारी आणि वकिलांना झापलं आहे. आणखीन एक मोठी बातमी. मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे तडजोड करणारे अधिकारी असल्याचा आक्रमक आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. प्रभाग रचना बदलण्यासाठी आयुक्तांवर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात आला होता. वॉर्ड वाढवणं संवैधानिकरित्या म्हणजेच कायद्याच्या दृष्टीनं चुकीचं असल्याचा दावाही अमित साटम यांनी केला. आधीचे 227 वॉर्डच कायम ठेवावेत अशी आग्रही मागणी अमित साटम यांनी केली आहे. कशा प्रकारे हे वॉर्ड वाढवण्यात आले, कुणाच्या प्रेशरमुळे हे वॉर्ड वाढवण्यात आले, मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन डिपार्टमेंट आणि असेसमेंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहराच्या वॉर्डांच्या बाउंड्रीज ठरवल्या, त्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, महान आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे महान आयुक्त सचिन वाजे, सॉरी, आणि त्यांच्यासमोर हा प्रस्ताव 24 ऑक्टोबर 2021, मी तारखेसकट सांगतो, 24 ऑक्टोबर 2021 त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला, जो प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या असेसमेंट डिपार्टमेंटनी तयार केला. आणि मग त्या ठिकाणी असेसमेंट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्या ठिकाणी ते ऍडिशनल कमिशनर असतील, अशा 6-7 अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं अध्यक्ष महाराज, आणि त्यांनी दिलेला प्रस्ताव एका बाजूला, आणि मध्येच आपल्या महान आयुक्तांनी एक पेनड्राईव्ह काढली
पेनड्राइव काढली आणि ती पेनड्राइव दिली, हे आया है बाहर से, बाहर से कन्सल्टंट अपॉइंट केला होता, मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त असेसमेंट डिपार्टमेंटचा अधिकारी कन्सल्टंट अपॉइंट करून त्या ठिकाणी या वॉर्डाची रचना करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवण्याबद्दल सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या वक्तव्याला 24 तास उलटलेले नाहीत इतक्यात महाविकास आघाडीमधली दुफळी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई पालिकेनं रस्त्यांवर केलेल्या कामाची CBI चौकशी व्हावी अशी थेट मागणी केली आहे. पालिकेनं 2017 ते 2022 दरम्यान रस्त्यांवर 12,000 कोटी रुपये खर्च केलेत. इतकी मोठी रक्कम खर्च करूनसुद्धा मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे कसे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. फक्त ऊटसोट मुंबई महानगरपालिका ह्याच्यावर सगळ्यांचा डोळा असून त्याच्यावर बदनामीचा डाग लावून स्वतःच्या तुंबडीत कशी मतं खेचायची यासाठी या स्पर्धा लागलेच कॉम्पिटिशन आहे. एकापेक्षा एक 1,000 रस्ते आज पूर्ण झालेले 235 रस्ते हे प्रस्तावित आता येणाऱ्या 23 व्हायचे आहेत आणि उर्वरित रस्ते हे 2024 पर्यंत कम्प्लीट पूर्ण करायचे आहेत. हा आपला मेगा प्लॅन रस्त्याचा. तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर सुद्धा रडारवर आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी अखेर सुजित पाटकर आणि अन्य 3 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला आहे. 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सोमय्या यांनी केली. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावर 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर राहिलेले पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. महालक्ष्मी रेस कोर्स मुलुंड पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आणि त्यांचा अक्षमते आणि या फ्रॉडमुळे अनेक कोविड पेशंटचा मृत्यू झाला. त्यांच्यावर माझी तक्रार मुंबई पोलिसांनी दाखल करून IPC सेक्शन 420, 406, 465, 304 अ गुन्हा दाखल झाला आहे. आता संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजित पाटकरला कोविड सेंटर घोटाळ्याचाही हिशोब द्यावा लागणार. तिकडे विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अजित पवार यांनी शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांची जे रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांची तब्येतीची चौकशी केली. काल सुभाष देशमुख नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयाच्या बाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसंच अंगावर फायर डिस्टिंग्विशर स्प्रे करण्यात आलं, त्यामुळे आग लगेच विझली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुभाष देशमुख हे वाशिम तालुक्यातल्या तांदूळवाडीचे रहिवासी आहेत. आणि आता बातमी राज्याच्या उपराजधानीची. राज्याची उपराजधानी अर्थात नागपूर, त्याची ऑरेंज सिटी अशी सुद्धा ओळख आहे, अर्थात ती संत्र्यामुळे. पण नागपूरची हीच ओळख आता संकटात सापडली आहे, कारण अतिवृष्टीमुळे संत्रा बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. त्यामुळे संत्र्याच्या फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. हंगाम येईपर्यंत संत्री झाडावर टिकतील की नाही याबद्दल शेतकरी साशंक आहेत. मार्च महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेनं संत्रा पिकाला पहिला फटका बसला. आता जुलैपासून सुरू झालेल्या सततच्या आणि बेभरवशी पावसानं जमीन खूप जास्त ओली आहे. फायटोथेरा आणि कोलेट्रिक या बुरशीजन्य रोगांचा संत्र्याला वेढा पडला आहे. त्यामुळे संत्र्याच्या बागेत गळालेल्या संत्र्यांचा अनेक ठिकाणी खच पाहायला मिळतो आहे. सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
ची जी फ्रूट सेटिंग होते ही मार्च महिन्यामध्ये फ्रूट सेटिंग होते, त्या फ्रूट सेटिंगच्या वेळेस निसर्गाचं टेम्परेचर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की 42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं आणि त्या फ्रूट सेटिंगवरती त्याचा इफेक्ट होऊन 50% ड्रॉपिंग, या फळांचं ड्रॉपिंग त्याच वेळेस झालं आणि तिथेच आम्हाला मोठा फटका, पहिला फटका बसला. आणि नंतर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली, ती अतिवृष्टी एवढी भयंकर झाली की आमचा शेतकरी पूर्ण कोलमडून पडला. आमच्या इथे पूर्ण संत्रा आणि मोसंबीच्या बागांना फंगल इन्फेक्शन लागलं आणि त्या फंगसमुळे मोठ्या प्रमाणात आमची उरलेली जी फळं होती त्याच्यामध्ये ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये झालं. जुलै महिन्यापासून गळणं चालू आहे आणि आता 8 दिवसा अगोदर उचलले, एका झाडाखाली 150 ते 200 संत्र पडलेले आहे आणि आता अजून पुन्हा उचलायची तयारी आपण काही इच्छा होऊन ना राहिली. आणि वरती पण थोडेसे पिवळे पडले आहेत संत्र, तर ती गळतीलच, त्याची काही गॅरंटी नाही आहे. पण ह्या 2-3 वर्षांमध्ये अतिपाऊस झाला, या अतिपावसामुळे अति नुकसान झालं. आता असं सुचत नाही का आता आपण पैसे कुठून आव, खर्च कसं करावं, काय न करावं, पैसाही नाही न मालही नाही. पण जो शेतकऱ्यांनी जो काही खर्च केला आहे तो यावर्षी निघेल की नाही निघेल याची शंका आहे. आणि सतत हा 3रं वर्ष आहे की शेतकरी संकटात सापडत आहे, मोसंबी असो किंवा संत्रा असो. सर्वे होऊन पण अजूनही काही मदत